मंत्र्यांच्या बंगल्यावर तब्बल 30 कोटींचा खर्च करण्यात आलाय. 5 महिन्यात बंगल्यांचं पुन्हा नूतनीकरण करण्यात आलंय. वास्तव्यास येण्यापूर्वी मंत्र्यांच्या बंगल्यांचं नूतनीकरण केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान मंत्र्यांच्या बंगल्यावरील खर्चावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत जोरदार हल्लाबोल केलेला आहे. तर मंत्र्यांचे जे बंगले आहेत त्याच्यावर तब्बल 30 कोटींचा खर्च करण्यात आला आहे डागडुजीवर. 5 महिन्यामध्ये बंगल्यांचं पुन्हा नूतनीकरण केलं आहे, त्यामुळे 5 महिन्यामध्ये बंगल्यांचं नूतनीकरण करण्याची गरज भासते का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. फक्त 5 महिन्यांपूर्वी नूतनीकरण झालं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा नूतनीकरण केलं आहे आणि याच्यामध्ये थोडा थोडका नाही तर तब्बल 30 कोटींचा खर्च करण्यात आलाय. तर वास्तव्यास येण्यापूर्वी मंत्र्यांच्या बंगल्यांचं हे नूतनीकरण केल्याची माहिती समोर येते. दरम्यान मंत्र्यांच्या बंगल्यावरील खर्चावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत जोरदार हल्लाबोल केला. तर ट्विटमध्ये ते नेमकं काय म्हणतायत बघूयात. जनतेला मरू द्या, आपले मंत्री आमदार खुश राहिले पाहिजे, हीच आहे मोदींची खरी गॅरंटी, असा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केला आहे. तर एकीकडे महायुतीमधील मंत्र्यांना खुश ठेवण्यासाठी खैरात आणि उधळपट्टी सुरू आहे. असंही ट्विटमध्ये ते म्हणाले. तर दुसरीकडे आरोग्य सुविधांच्या अभावी महाराष्ट्रातील सामान्य माणूस रस्त्यावर दम तोडतोय, असाही हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केला आहे. विषबाधा झालेल्या रुग्णांना उपचार देण्यासाठी डॉक्टर नाही आहेत, यंत्रणा नाही आहे. बऱ्याचशा लोकांवर विषबाधा झाल्याचे प्रकार समोर आलेत आणि त्यावरून सुद्धा विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी निशाणा साधलेला आहे. आणि माहितीचे मंत्री आलिशान बंगल्यामध्ये झोपा काढतायत असं सुद्धा वडेट्टीवार म्हणाले. विकसित भारत संकल्प फक्त टीव्हीवर जाहिरातींमध्ये, प्रत्यक्षात संताप आणि चीड आणणारं वास्तव आहे, असंही वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. विषबाधा झालेल्या रुग्णांना उपचार देण्यासाठी डॉक्टर नाही आहेत, यंत्रणा नाही आहेत. बऱ्याचशा लोकांना विषबाधा होण्याचे प्रकार समोर आले आहेत पण त्यांना उपचार देण्यासाठी डॉक्टर नाहीत, यंत्रणा नाहीत. पण हे जे मंत्री आहेत ते आलिशान बंगल्यामध्ये झोपा काढतायत असा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केला. तर कोणत्या बंगल्यावर किती खर्च झाला आपण बघू शकतो. देवगिरी बंगला अजित पवारांचा, याच्यावर 19,89,000 रुपये इतका खर्च झाला आहे. तर सुधीर मुनगंटीवार यांचा पर्णकुटी बंगल्यावर 1,50,00,000 खर्च नूतनीकरणासाठी करण्यात आला आहे. आणि त्याचबरोबर रॉयल स्टोन राधाकृष्ण विखे पाटील यांचा बंगला, यासाठी 1,58,00,000 रुपये खर्च झाला आहे. तर जेतवन बंगल्यावर 1,15,00,000 खर्च झाल्याची माहिती समोर येते. हा बंगला गुलाबराव पाटलांचा आहे. तर केसरकर यांच्या रामटेक बंगल्यावर तब्बल 75,42,000 रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. आणि लोहगड बंगल्यावर सावंत, तानाजी सावंत यांच्या लोहगड बंगल्यासाठी 87,46,000 रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर शिवगड बंगल्यावर 1,04,00,000 रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. कोणत्या मंत्र्याच्या किंवा खासदार आमदार यांच्या बंगल्यावर किती खर्च झाला आपण बघू शकतोय. पावनगड बंगला शंभुराज यांचा, शंभुराज देसाई यांचा 83,00,000 जास्त खर्च त्यासाठी झाला आहे. तर चंद्रकांत पाटील यांच्या सिंहगड बंगल्यासाठी 52,37,000 रुपये खर्च नूतनीकरणासाठी फक्त झाला आहे. आणि विधानसभा अध्यक्षांच्या शिवगिरी बंगल्यासाठी 42,00,000 रुपये खर्च करण्यात आला आहे. तर कोणत्या बंगल्यासाठी नेमका किती खर्च झाला आहे ते आपण बघितलेलं आहे. नूतनीकरणासाठी कोट्यावधींचा खर्च करण्यात आलाय. महिन्यामध्ये मंत्र्यांच्या आणि कदाचित त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांचा सुद्धा बंगला आहे, 30 कोटी रुपये खर्च झाला. आधीचे बंगले काही वाईट नव्हते. आम्ही प्रत्येक बंगल्यामध्ये तिथं गेलेलो आहे, तिथं असणाऱ्या मंत्र्यांना भेटायला. 30 कोटी रुपये तुम्ही खर्च फक्त रिनोव्हेशनसाठी करत असाल तर हा पैसा हा सामान्य लोकांचा पैसा आहे. तुम्ही जर सामान्य लोकांचे प्रतिनिधित्व करणारे नेते असतील तर थोडी तुम्हाला मार्बलची जरूरत आहे, थोडी तुम्हाला प्लम्बिंग हे सोन्याचं पाहिजेल, काचा भारी भारी कंपनीचं इटालियन पाहिजेल. मग तुम्ही हा जो सरकार जो पैसा सामान्य लोकांचा उधळपीठ करत आहे त्याचा विरोध आम्ही सर्वजण करतो. एका बाजूला राज्यातले अनेक उद्योग राज्याच्या बाहेर चालले आहेत असा विरोधकांचा आरोप आहे आणि त्या दृष्टीनं अनेक उदाहरणंसुद्धा पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे मात्र मंत्र्यांच्या लव्याजव्यामध्ये कोणताही कमी येत नाही आहे किंवा कोणताही फरक पडत नाही आहे. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे गेल्या 5 महिन्यांपासून मंत्र्यांच्या असलेल्या बंगल्यासाठी तब्बल 30 कोटी रुपयांचा खर्च झाला असल्याची माहिती आता समोर आली आहे. आणि माहिती कुणी गोळा केली,
ही माहिती कशी समोर आली या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत व्यंकटेश पाटील आहेत, ज्यांनी ही माहिती काढलेली आहे. माहितीचा जो सोर्स आहे, एक तर मला डिपार्टमेंटकडून काही माहिती मिळालेली आहे आणि दुसरी डिपार्टमेंटचं जे काही ऑनलाईन वर्क होतं त्या अनुषंगानं ही माहिती मला गॅदर करता आलेली आहे. आणि ही गॅदर केलेली जी माहिती आहे ती मागच्या 5 महिन्यातली आहे. बेसिकली मंत्री बंगल्यात राहतात तर आत्ता टेंडर काढायचं आणि कामं करण्याचा कुठलाही संदर्भ येत नाही, कुठलाही विषय येत नाही. मग त्या अनुषंगानं जेव्हा माझ्याकडे मी ही माहिती आली तेव्हा प्रत्यक्ष जाऊन मंत्री बंगल्यावर पाहिलं की नेमकं मंत्री त्या बंगल्यामध्ये राहत आहेत का नाही राहत आहेत. मंत्री बंगल्यामध्ये आहेत, कामकाज चालू आहे आणि इकडं तर उधळपट्टी, करोडांवर उधळपट्टी आहे. म्हणजे जे काही PWDचे इथले अधीक्षक अभियंता असतील, एक्झिक्युटिव्ह असतील किंवा खालचे जे अभियंते आहेत ह्यांच्या संगनमतानं कागदोपत्री हे सगळी प्रक्रिया सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लूट सुरू आहे. या ठिकाणी IAS ऑफिसर जसं तुकाराम मुंडेंसारखा अशा अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली एखादी समिती नेमून जर चौकशी केली तर भयावह चित्र जे आहे भ्रष्टाचाराचं या PWD मधलं इथल्या प्रेसिडेन्सी डिव्हिजनमधलं ते समोर येऊ शकतं. मात्र असेच जर खर्च करत राहिले तर नेमकं या मागे कोणाचा हात आहे, कोणाचा चेहरा आहे हे शोधणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. विजिलन्स राजेश सह ज्योत्सना गगने, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.